आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। औरंगाबाद नगर रोडवरील गोलवाडी परिसरात एका चारचाकी गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली। अचानक झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गाडीला आग लागताच प्रवासी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना रुग्णांच्या नातेवाईकांनी सुनावले खडे बोल। नाशिक येथील बिटको रुग्णालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली। या पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले। एवढंच नव्हे तर यावेळी गिरीश महाजन व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगीही झाली। हे सोशल डिस्टन्सिंग बघा मुख्यमंत्र्याचं, माजी मुख्यमंत्री वर्या वरती या 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 बाई, आता तुमच्यासाठी झालं आहे ना, आता काही सगळ्यांचं कंप्लेंट होत आलं का? कोणासाठी आले, कशासाठी आले? मग आता डॉक्टरांनी यायचं नाही, टीचरनी यायचं नाही, कोणती चौकशी करायची नाही, बंद करू। अरे हे काय इकडं माला बंद करायला लावून राहिले बाई, बंद झालं तर असं असं म्हणता काही बोलायचं का? एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कामगार आघाडीच्या वतीने रॅपिड अँटीजेन टेस्ट व मास्क वाटप शिबिर हे शहरातील गिरणा टाकीजवळ रामानंद नगर येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात परिसरातील 200 नागरिकांनी स्वतःची कोविड चाचणी करून घेतली। भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती। या टीकेला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की जोपर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत देव जरी आला तरी लसीकरण होऊ शकत नाही। बंगला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते। त्यांचा जर केंद्र त्यामुळे प्रभाव पडत असेल तर गिरीश महाजन यांनी केंद्राकडून जळगाव जिल्हा आणि राज्यासाठी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा असे झाले तर त्यांचा जाहीर चौकात सत्कार करेल अशी ग्वाही मी देत असल्याचा चिमटा गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला। आज आपण पाहिलं असेल की कालच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही 12 कोटी लस आम्हाला द्या, आम्ही आपल्याला चेक द्यायला तयार आहे। जर राज्य सरकार पूर्ण लसही घ्यायला तयार आहे तर लस देण्याचा अधिकार कोणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीश बोन्ना सगळ्यात जास्त माहिती आहे। राजकारण कोण करत आहे हे गिरीश बोन्ना पण माहिती आहे। जर लसी पूर्ण उपलब्ध असल्या तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते एवढी सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे। पण जोपर्यंत लसीकरण हे आपल्याकडे करण्याकरता कोटा येत नाही तोपर्यंत इथं परमेश्वरही आला तरी निश्चितपणाने लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून गिरीश भाऊंना माझी सल्ला आहे, आत्ताच अमित शहानी त्यांना वरती स्टेजवर बोलवलं होतं, त्या वरती बसल्याचा पश्चिम बंगालमध्ये काही प्रभाव त्यांचा झाला असेल तर लसीकरणाकरता सुद्धा जास्तीत जास्त लस हे जळगाव जिल्ह्याकरता आणि महाराष्ट्राला आणण्याकरता त्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांचा उभा चौकामध्ये सत्कार करेल। कोरोना अपडेट्स। 1 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 936 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 153 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे। तर आज दिवसभरात कोरोनातून 1061 रुग्ण बरे झाले आहेत।